शरद पवारांनी कृषी मंत्री म्हणून काय केलं असा जाहीर सवाल मोदींनी सभेमध्ये विचारला तिसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेत आपण कृषी पदाच्या कार्यकाळात नेमकं काय काय केलं याचा पाढाच पवारांनी वाचून दाखवला वास्तविक असाच प्रश्न अमित शहानी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विचारला होता शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं असा प्रश्न अमित शहानी विचारल्यानंतर तेव्हा देखील त्यांच्यावर भरपूर प्रमाणात टीका झाली होती पन्नास वर्षांची संसदीय कारकीर्द पाहिलेल्या शरद पवारांवर नेमकं काय काय केलं अशी टीका केल्यामुळं पवार समर्थकांना प्रतिवाद करता आला आताही असंच होत आहे मोदींनी पुन्हा त्याच स्वरूपाची टीका पवारांवर केल्यानं बॅकफुटवर गेलेला पवार गट पुन्हा सक्रिय होतोय अजित पवार सोबत आलेले असताना शरद पवारांची पूर्वी इतकी ताकद राहिलेली नसताना सुद्धा नरेंद्र मोदींसारख्या शीर्ष नेत्याने पवारांना टार्गेट करण्याची रणनीती अनेकांना पटलेली नाहीये त्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांना बळ मिळून त्यांच्या मागे सहानुभूती गोळा होऊ शकते असं राजकीय विश्लेषकांना मत वाटतंय शरद पवारांनी देखील पत्रकार परिषद घेऊन हीच संधी साधली थोडक्यात काय तर संधीचा फायदा पुन्हा एकदा शरद पवारच घेताना दिसत आहेत पण मुद्दा हा येतो की मोदींसारखे नेते सुद्धा पवारांवर अजूनही टीका का करतायत भाजपला अजूनही पवारांची धास्ती आणि भीती वाटतेय का आणि वाटतीये तर ती नेमकी का याच प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमधून पाहूया नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू भाजपला अजूनही शरद पवारांची भीती वाटते असं म्हणण्याचं आपलं पहिलं कारण ठरतं ते म्हणजे पवारांची इंडिया व्यासपीठ एकत्र करण्याची क्षमता भाजप कितीही नाकारत असलं तरीही इंडिया आघाडी यावेळी भाजपसमोर तगड आव्हान उभा करू शकते दक्षिणेतील राज्यांमधून भाजप बॅकफूटला गेलेली आहे त्यातही बिहारसारख्या उत्तरेतील राज्यांमधून सुद्धा नितीश कुमारांनी भाजपची सोडलेली साथ असेल ओबीसी मतांचं राजकारण या गोष्टी भाजपला अडचणीच्या ठरणाऱ्या दिसू लागल्यात सध्या राजस्थान आणि मध्य प्रदेश या दोन महत्वाच्या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही तर भाजपला मोठा सेटबॅक बसू शकतो अशावेळी भाजपचा प्रमुख प्रयत्न असेल तो म्हणजे भाजपसमोर नाहीत या मुद्द्याला धरून निवडणुकांचा प्रचार करणं मात्र त्याचवेळी इंडिया आघाडी भक्कमपणे एकत्रित येताना दिसतीये याच आघाडीच्या व्यासपीठावर शरद पवार असणं ही भाजपसाठी मोठी अडचण असल्याचं दिसतं आजवरच्या राजकारणात शरद पवार काँग्रेससोबत असूनही तिसऱ्या पर्यायाचं राजकारण उभा करत राहिलेत याचा पवारांना झालेला फायदा म्हणजे स्टॅलिन ते ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार ते केजरीवाल या सगळ्यांना एकत्रितपणे धरून ठेवण्याची क्षमता ही ति शरद पवार बाळगून असतात बैठकीतनं मार्ग काढण्यात शरद पवारांचा हातखंड आहे साहजिक इंडिया आघाडीच्या व्यासपीठावर शरद पवार एखाद्या फेविकॉल सारखं काम करताना दिसतात काँग्रेससोबत इतर पक्षांना जोडून घेण्याची शरद पवारांची क्षमता ही पवारांना रिलेव्हंट तर ठेवतेच मात्र त्याच सोबत हीच गोष्ट भाजपसाठी प्रचंड अडचणीची आणि भीतीची ठरवताना दिसून येते भाजपला शरद पवारांची अजूनही भीती वाटते असं म्हणण्यामागचं दुसरं कारण म्हणजे शरद पवार संपले अशा चर्चा सुरू होतात तेव्हा शरद पवार पलटून बाजी मारतात दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुका ताज्या आहेतच शरद पवार संपले किंवा समोर पैलवानच नाहीयेत असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं तेव्हा शरद पवारांनी पावसात भिजून सहानुभूती निर्माण करून वर जागा निवडून आणून दाखवल्या वास्तविक निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्ष चाळीस जागांपुरतेच मर्यादित होतील असं सांगितलं जात होतं जर का दोन्ही पक्ष चाळीस पर्यंत मर्यादित झाले असते तर पुढे महाविकास आघाडीचा प्रयोग महाराष्ट्रात साकारता आलाच नसता मात्र शरद पवारांनी पन्नास पेक्षा जास्त जागा निवडून आणल्या आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा अशक्य वाटणारा प्रयोग शिवसेनेला सोबत घेऊन केला थोडक्यात योग्य टायमिंग मारत शरद पवार काहीही करू शकतात ध्यानीमनी नसणारी युती घडवून आणण्यात शरद पवार माहीर आहेत साहजिकच शरद पवारांचं राजकारण संपलं असं म्हणण्याची चूक नरेंद्र मोदी करताना दिसत नाहीत काही दिवसांपूर्वी आपण पाहिलं की निवडणूक आयोगात पक्ष कोणाचा या सुनावणीसाठी शरद पवार स्वतः जातीने उपस्थित राहिले पवारांच्या या खेळीमुळे शरद पवारांना आपल्या मागे सहानुभूती गोळा करता आली पवारांच्या उपस्थितीत पवारांविरोधात प्रतिवाद करणं अजित पवार गटाला अशक्य ठरताना दिसतं जरी उद्या निवडणूक आयोगाने अजित पवारांना पक्ष आणि चिन्ह दिलं तरी अखेरपर्यंत लढत राहिलो हे परसेप्शन शरद पवार या कृतीतनं बिल्ड करताना दिसतात थोडक्यात शरद पवार हे कोणत्याही क्षणी तिरकी चाल खेळून डाव हातात घेऊ शकतात पवारांचं हेच मूल्य मोठं असल्याने भाजप हायकमांड अजूनही शरद पवार यांच्यासोबत रिस्क घेताना दिसत नाही भाजपला शरद पवारांची अजूनही भीती वाटते असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे शरद पवारांचं राष्ट्रीय मूल्य शरद पवारांच्या मागचे आमदार खासदारांची संख्या कमी दिसत असली तरी शरद पवारांचं मूल्य कमी झालेलं नाहीये उदाहरणार्थ अदानी प्रकरणात मोदींची चूक नाहीये असा प्रश्न आला तर शरद पवार काय भूमिका घेतात ही गोष्ट मोदींची पारदर्शकता ठरवताना दिसून येते राष्ट्रीय राजकारणात शरद पवार यांच्या विधानांना आणि भूमिकांना असलेलं हेच महत्व पवारांबाबतीतलं महत्व वाढ होतं आज कोणतेही जुने संदर्भ आणि त्यांचे दाखले दिले जातात तेव्हा सोनिया गांधी असोत किंवा मोदी असोत यांच्या दाव्यांना व्हॅलिडेशन देण्याचं काम शरद पवार करत असतात शरद पवार सध्या तरी राष्ट्रीय राजकारणातले एकमेव असे सक्रिय नेते आहेत जे ऐंशी ते नव्वद पासून कार्यरत आहेत त्यामुळेच कोणत्याही आरोपांना व्हॅलिडेशन देण्याचं काम पवार करताना दिसून येतात अशावेळी पवारांचं मूल्य कमी करणं हे भाजप समोरचं प्रमुख आव्हान असणार आहे आणि हे आव्हान पवारांच्या मागचं फक्त संख्याबळ कमी करून पार पाडता येत नाही तर त्यासाठी पवारांची पद कमी करावी लागते अर्थात याच रणनीतीतून पवारांनी काय केलं हा प्रश्न नरेंद्र मोदींनी विचारणं भाग पडतं भाजपला शरद पवारांची अजूनही धास्ती वाटते असं म्हणण्याचं चौथं कारण ठरतं ते म्हणजे शरद पवार यांची आयडेंटिटी दक्षिण भारत आणि उत्तर भारत असे भारताचे राजकारणातले दोन भाग होतात मध्य प्रदेशातील विंध्य पर्वत रांग ही या दोन भागांना वेगळी करते थोडक्यात महाराष्ट्रापासून ते गुजरात पर्यंत ही राज्य देखील उत्तर भारताच्या राजकारणात दक्षिण भारतीय राज्य म्हणून ठरवली जातात गुजरात वगळता याच चा चा मोठी ताकद होण्याचा धोका भाजपला जाणवत असतो अशावेळी शरद पवार हे एकमेव नेते ठरतात जे शेतकऱ्यांची आयडेंटिटी घेऊन लढताना दिसतात कृषी कायद्याच्या निमित्ताने जाट गुज्जर असा भाजपचा मतदार दुरावलेला आहे आगामी निवडणुकीत शरद पवारांनी शेतकरी नेता ही प्रतिमा जर स्वीकारली तर दक्षिण भारतातल्या शेतकऱ्यांना देखील ती जवळची वाटू शकते असं बोललं जातंय सोबतच उत्तर भारतीय शेतकऱ्यांना सुद्धा ती सोयीची वाटू शकते उलट पक्षी अदानी आणि अंबानी यांच्यासोबतच्या संबंधांचे आरोप मोदींवर होत राहिल्याने मोदी हे भांडवलशाही नेते आहेत असं ठरू शकतं भांडवलशाही या प्रतिमेतनं मोदींना विरोध करायचा असेल तर राहुल गांधी नितीश कुमार अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी किंवा अगदी उद्धव ठाकरे असा कोणताच नेता शेतकरी या आयडेंटिटीतनं समोर येत नाही मग अशावेळी शरद पवार हे शेतकरी असल्याची माझी कृषी मंत्री असल्याने समोर येऊ लागले तर शेतकरी या मुद्द्यावरून ते भाजपला चांगलं आणू शकतात तत्कालीन राजकारणातली सोय म्हणून अशा वेळी उत्तरातले शेतकरी सुद्धा शरद पवारांच्या मागे उभा राहण्याची रिस्क वाढते हेच राजकारण ओळखून नरेंद्र मोदी हे शरद पवारांची कृषी मंत्रीपदाची ओळख सध्या डॅमेज करताना दिसत आहेत थोडक्यात आपल्या सोबत असणारे आमदार खासदारांचे आकडे गेले तरी देखील शरद पवार आजही आपली राजकीय पॉवर टिकून आहेत असं म्हणता येतं प्रत्यक्षात पवार किती जागा निवडून आणतील किती जागांवर उमेदवार उभे करतील हा नंतरचा प्रश्न असला तरी देखील पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पाडून सुद्धा नरेंद्र मोदींना महाराष्ट्रात आल्यावर पवारांना टार्गेट करावं लागतं यातनच शरद पवारांचं मूल्य स्पष्ट होतं असं म्हणता येतं तुम्हाला काय वाटतं शरद पवार नेहमीप्रमाणे टायमिंग साधतील का की मागची फोर्स गेल्याने पवार सुद्धा ट्रॅप होतील तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी बोलवूडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका